आपलं आयुष्य कुणाच्या तरी इच्छापूर्तीशी बांधलेलं जखडलेलं असावं, किंवा आपणाला कुणाच्या तरी हेतुपूर्तीसाठी जन्म घ्यावा लागावा, किंवा मिळालेल्या जन्माचं बलिदान द्यावं लागावं, अशा प्रकारच्या हेतुपूर्तीसाठी, कुणाच्या तरी हेतुपूर्तीसाठी, ही अत्यंत भयावह अवस्था. पण आपण तर आपल्या सभोवती अशी हजारो लाखो करोडो आयुष्य बघतो की ज्यांचं अशा प्रकारे बलिदान कुणाच्या तरी हेतुपूर्तीसाठी जात असतं, पण ते काही स्वेच्छेनं किंवा स्वार्थत्यागाच्या समर्पणाच्या भावनेनं अशा प्रकारे नव्हे, तर नाईलाज झाला म्हणून परिस्थिती पुढं हतबल झाल्यानं शरणागती पत्करावी लागल्यानं हतबल झालेली शरणागत पिचलेली अशी आयुष्य. आणि या सगळ्या घटनांचं कारण त्यांच्या वर्तमान आयुष्यामध्येच सापडू शकतात, ती शोधण्यासाठी काही इतरत्र जाण्याची आवश्यकता नसते. पण या सगळ्या त्यांच्या वर्तमान काळातील घटनांचा काही त्यांच्या पूर्वकर्माशी म्हणजे पूर्वायुष्यातील कर्माशी संबंध जोडता येऊ शकतो का, यासंबंधी अधिकारवाणीनं कुठलंही वक्तव्य करणं मला शक्य नाही. आपल्या पौराणिक कथामध्ये मात्र, कथासाहित्यामध्ये मात्र अशा प्रकारच्या अनेक कथा आढळून येतात की आपल्या म्हणजे या पात्रांच्या त्यांच्या वर्तमान काळातील घटनांचा संबंध त्यांच्या पूर्वायुष्यातील कर्मांशी, पूर्वायुष्यातील पापपुण्य यांच्याशी जोडलेला दिसून येतो. आणि अशा प्रकारच्या कथा महाभारतात सुद्धा श्री व्यासमुनींनी कथन केलेल्या आहेत. त्यातीलच काही कथा द्रौपदी संबंधानं पांडवा संबंधानं येतात. आणि नंतर आता ह्या ज्या कथा निर्माण केलेल्या आहेत त्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं हा व्यक्तिगत निर्णय, पण या कथा अतर्कतेच्या पातळीकडे जाणाऱ्या असल्या, अतर्क्य वाटणाऱ्या असल्या, तरी सुरस मात्र निश्चितच आहेत. त्यातील द्रौपदी संबंधानं येणारी कथा आपण बघू. तिच्या वर्तमान काळात तिला 5 पती का मिळाले यासंबंधी तिच्या पूर्वायुष्यातील कथानक जे व्यासमुनीने महाभारताच्या आदिपर्वामध्ये कथन केलेलं आहे, त्याचप्रमाणे पांडवांना द्रौपदीच्या रूपानं एकच सामुदायिक अशी पत्नी का मिळाली यासंबंधीचंही कथानक आपण बघू. आणि या पात्रांचा म्हणजे द्रौपदी आणि पांडव यांच्या आयुष्याचा द्रुपदाच्या हेतुपूर्तीशी इच्छापूर्तीशी संबंध जोडणारी कथानक, त्याशिवाय द्रौपदीचा यज्ञवेदीमधून द्रुपदाच्या घरीच जन्म का होतो याबद्दलचंही कथानक आपण बघू. आणि या सर्वच कथानकांना, या अतर्क्य वाटणाऱ्या कथानकांना तर्काच्या चौकटीत बसवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करू. त्याशिवाय या सगळ्याच कथानकांची खरोखर आवश्यकता आहे का, की द्रौपदीच्या, पांडवांच्या आणि द्रुपदाच्या त्यांच्या वर्तमान परिस्थितीमध्येच त्यांच्या आयुष्यातील घटनांचा उलगडा होऊ शकतो, त्यांना त्यांच्या पूर्वायुष्यातील कथानकांची जोड देण्याची काही आवश्यकता नाही, यासंबंधी सुद्धा आपण विवेचन करू. पण त्याआधी आपण मूळ कथानकं बघू. त्यापैकी द्रौपदीच्या पूर्वायुष्याची ही कथा मी थोडक्यामध्ये आपणास सांगतो. ती अशा प्रकारची आहे. एका तपोवनामध्ये एक ऋषिकन्या होती. ऋषिकन्या लावण्य संपन्न होती आणि ती यौवन संपन्न झाली. नंतर ती तरुण झाली, ती रूपसंपन्न होती. पण ती जरी रूपसंपन्न होती तरीसुद्धा तिच्या पूर्वकर्मामुळं ती भाग्यहीन अशा प्रकारे निपजली होती. आणि त्यामुळं तिला या जन्मामध्ये पती मिळाला नाही, तिचा विवाह झाला नाही. त्यामुळं ती दुःखित झाली. अत्यंत दुःखित होऊन तिनं भगवान शंकराची आराधना केली, तपश्चर्या केली, खडतर तप केलं. तिच्या खडतर तपश्चर्येनं मग भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिच्यापुढं अवतीर्ण झाल्यानंतर तिच्यापुढं प्रकट झाल्यानंतर त्यांनी तिला सांगितलं की तू मनोवांछित वरदान मागून घे. मग आनंदित झालेल्या या कन्येनं
त्यांना भगवान शंकरांना असं वरदान मागितलं की मला सर्वगुणसंपन्न असा पती मिळावा. पण आनंदाच्या भरामध्ये या कन्येनं तिचं विधान 5 वेळा केलं. तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले की ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला 5 पती मिळतील. यानंतर मात्र कदाचित भानावर आलेली ही कन्या म्हणाली की मला 5 सर्वगुणसंपन्न असे पती नव्हेत, तर 1च सर्वगुणसंपन्न पती मिळावा असं वरदान द्या. यावेळी मात्र भगवान शंकर तिला म्हणाले की तू तुझं विधान 5 वेळा केलेलं असल्यानं मी तुला 5 पती मिळतील असं वरदान दिलेलं आहे. आणि त्यामुळं आता या माझ्या शब्दामध्ये, माझ्या वरदानामध्ये मी काही बदल करू शकणार नाही. तुला तुझ्या पुढील जन्मी 5 सर्वगुणसंपन्न असे पती मिळतील. आणि जरी तुला 5 पती मिळणार असले तरीसुद्धा ती गोष्ट तुझ्या हिताचीच अशा प्रकारची असेल. अशा प्रकारचं हे द्रौपदीला वरदान मिळालं. आणि त्यामुळं तिच्या द्रौपदी या जन्मामध्ये तिला 5 पांडवांच्या रूपानं 5 पतींचा लाभ झाला असं सांगणारी ही आदिपर्वातील कथा. गॉड्स आर हार्ड टू प्लीज, गॉड्स आर हार्ड टू प्लीज, ॲट द सेम टाईम दे कॅनॉट, इवन गॉड्स कॅनॉट रिकॉल देअर गिफ्ट्स. अशी काही विधानं आपण यासंबंधी करू शकतो. देवतांना प्रसन्न करणं, खुश करणं अत्यंत कठीण असतं. पण एकदा दिलेलं वरदान देवता स्वतःसुद्धा परत घेऊ शकत नाहीत, त्यामध्ये त्या बदल करू शकत नाहीत. देवतांची शक्ती आणि त्यांच्या मर्यादा सांगणारी ही कथा असंही या कथेसंबंधानं आपणास म्हणता येऊ शकतं. आता या कथेचा संबंध द्रुपदाच्या घरी यज्ञवेदीतून द्रौपदीचा जन्म का होतो हे सांगणारं पुढील कथानक. पण हे पुढील कथानक आणि त्यांना तर्काच्या चौकटीत बसवणं हा भाग आपण पुढील भागामध्ये पाहू. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोवर धन्यवाद.